आपल्या सोबत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर जी जोडल्या गेलेल्यात. किशोरी जी, महाविकास आघाडीला आम्ही विरोध केला, याला कारस्थान कसं म्हणता येईल असा सवाल यावेळेस केसरकरांनी विचारलेला आहे. मुळात केसरकर यांचा जर सगळा राजकीय चित्रपट पाहिला, चित्रपट, तर त्या राजकीय चित्रपटामध्ये ज्याच्यामध्ये फायद्याच्या गोष्टी तिकडे त्यांची पहिली उडी. केसरकर साहेबांचा आम्हालाही आदर आहे, पण शिवसैनी हे कधीचे, ह्यांनी शिवसेना शिकवावी इतकं म्हणजे ब्रह्मज्ञान शिवसेनेबद्दल ह्यांना कधी प्राप्त झालं? आज सोशल मीडिया असू देत किंवा पब्लिंग मध्ये सगळ्यांच्या कमेंट बॉक्स बंद आहे. थोडं बघा ना कमेंट बॉक्स, बघा काय लोक तुमच्याबद्दल बोलतायत बघा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आताच्या काय एकाला एक बोलणं नाही, इकडे चंद्रकांत पाटील काय सांगताय, आम्ही काळजा व दगड ठेवून यांना मुख्यमंत्री बनवलं. अरे एक शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक, त्याला काळजा व दगड ठेवून तुम्ही बनवलं, हे स्वतःला सच्चे शिवसैनिक समजतात, तर ह्या बाकीच्या दगडांना, म्हणजे मी हे माझं वाक्य नाही, हे महाडचे जे आमचे आमदार आहेत ना गोगावले, त्यांचं वाक्य आहे. मग आम्ही 40 दगड दाखवून देऊ, काय आहोत ते, काय चाललंय, कुठल्या विचारांची मोडतोड करताय, कुठल्या भावनांची तुम्ही मोडतोड करताय कशासाठी? अरे भाजपा तर बसलाच आहे सगळ्यांना भांगारात विकत घ्यायला, पण आपला विचार, आपली निष्ठा कुठे चालली आहे? जी किशोरताई, माझा पुढचाही प्रश्न आहे तुमच्यासाठी. शिवसंवाद यात्रा शिवसेनेकडून जी घेतली जाते त्यावरही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. गेली 2.5 वर्ष युवासेना प्रमुख कुठे होते असा सवाल त्यांनी विचारलाय. 2.5 वर्ष युवासेना किंवा युवासेना आमचे आदित्य ठाकरे उद्धवजी आघाडी, तुम्ही सुद्धा कोविड मध्ये दुसऱ्यांना वाचवण्यासाठी मर मर काम करत होते. बोला पुढे आता काय प्रश्न आहे त्यांचे? ओ 2.5 वर्षातली 2.25 वर्ष तर कोविड मध्ये गेली. आणि आदित्य ठाकरे तर तुम्हाला भेटत होते, कारण तुम्ही सगळे आमदार होतात, तुमचे प्रश्न विचारणं वेगळं आहे, आणि तुम्ही ज्या कारणासाठी गेले ती कारण ही वेगळी आहेत. लोकांना माहिती आहे किती पोटं आता तिकडे जाऊन भरवली आहेत, आणि उपास भरलेल्या पोटावर काय ढेकर देऊन असं बोलताय? जी शिवसैनिकांनी आज जो मानेंच्या घरावर हल्ला केला त्याविरोधातही ते बोललेले आहेत. हल्ला नाही केलाय जी, आणि शिवसैनिकांचे 3 दिवस आपल्या मीडियाच्या माध्यमातून, इथल्या पोलिसांच्या माध्यमातून प्रश्न विचारणार. आम्ही आमच्या खासदाराला आमदाराला प्रश्न विचारणार, हा जो त्यांचा अधिकार आहे जनतेचा, ते गेले होते. जी धन्यवाद किशोरी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल.